वर्षातील सर्वात छोटा महिना अशी ओळख असलेला फेब्रुवारी मंगळवारी संपणार. यानंतर आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच मार्च महिन्याची सुरुवात होईल. ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिना सुरू होण्याआधी सरकारने काही नियम बदलले होते, तसेच आता मार्चच्या सुरुवातीलाही अनेक दैनंदिन घडामोडी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. यामध्ये सोशल मीडिया, बँकेची कर्ज, LPG सिलेंडर, बँकेच्या सुट्ट्या यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच ट्रेनच्या टाइमटेबलमध्ये मोठा बदल होणार आहे. चला तर जाणून घेऊयात मार्च महिन्यात कोणते नवे नियम लागू होणार आहे. 2000 रुपयांची नोट. 1 मार्च पासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या ATM मधून 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की ATM मधून 2000 रुपयाची नोटा काढल्यानंतर ग्राहक शाखेत येतात आणि त्याची सुट्टी घेतात. हे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. LPG किंमत. LPG च्या किमतीमध्ये महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्या बदल करतात, मात्र गेल्या वेळी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068 रुपये आहे. मात्र यंदा या किमती बदलू शकतात असा अंदाज आहे. बँका कर्ज महाग करणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच रेपो रेट वाढवले आहेत, त्यामुळे आता बँका MCLR दरांमध्ये वाढ करणार आहेत. याचा थेट परिणाम कर्ज घेणाऱ्यांबरोबरच EMI वर पडणार आहे. कर्जाचे व्याजदर वाढणार आहेत, तसेच EMI चा भारही अधिक वाढणार असून याचा कर्ज घेणाऱ्यांना खिस्सा अधिक हलका होण्याची शक्यता आहे. अनेक विशेष गाड्या सुरू. मार्चमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महानगरांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाण्याची खूप सोय होणार आहे. रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गांदरम्यान धावतील. यामध्ये काही गाड्या सुरू झाल्या आहेत, त्याचवेळी काही गाड्या 1 मार्च 2023 पासून सुरू होतील. सोशल मीडिया संदर्भात बदल. सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजेच सोशल मीडिया संदर्भातील नियमही मार्च महिन्यात बदलू शकतात. यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर लगाम लावला जाण्याची शक्यता आहे. आर्थिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करण्यासंदर्भातील नियम लागू होणार आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या युजर्सकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाणार आहे. बँक हॉलिडे. होळी, धुलिवंदन असे अनेक मोठे सण मार्च महिन्यात येतात, त्यामुळे मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही काम बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असाल तर ते त्वरित पूर्ण करून घ्या. दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.